Hi friends, I am Ravi Chapati. A for Annabu Sate. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर साहित्य सम्राट असे म्हटले जाते. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झालेला आहे आणि यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झालेला आहे. बी फॉर बळी राजा. बळी राजा हा शेतकऱ्यांचा सत्यवादी राजा आहे आणि दीपावलीच्या वेळेस बली प्रतिपदेला बळी दिन हा साजरा केला जातो. सी फॉर छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोकांचे जाणते राजे होते. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला आहे. यांची जयंती आपण दरवर्षी 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहाने साजरी करतो आणि यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधतो. यांची जन्मतारीख 14 एप्रिल 1891 आहे आणि यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झालेला आहे. म्हणजेच आपण 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन हा करत असतो. ई फॉर एकलव्य. एकलव्य हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर. एफ और फातिमा शेख. फातिमा शेख ह्या एक क्रांतिकारी महिला झालेल्या आहेत. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झालेला आहे आणि यांचा मृत्यू 18 जुलै. जी फॉर गाडगे बाबा. गाडगे बाबा यांना वैराग्य मूर्ती म्हणून आपण संबोधतो. त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1876 रोजी झालेला आहे आणि यांचा मृत्यू 8 डिसेंबर 1956 रोजी झालेला आहे. टच फॉर होळकर अहिल्या माता. अहिल्या माता ह्या एक इतिहासामध्ये विरांगना झालेल्या आहेत
आणि यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झालेला आहे आणि यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 झालेला आहे. आय फॉर इंडिया. इंडियालाच आपण भारत मराठीमध्ये भारत असं म्हणतो. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे. 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो आणि 26 जानेवारीला गणराज्य दिन साजरा करतो. जे फॉर जिजाऊ. जिजाऊ या एक थोर आदर्श राष्ट्रमाता आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई आहेत. यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 17 जून 1674 मध्ये झालेला आहे. फॉर कर्मवीर संभाजी. कर्मवीर संभाजी महाराज हे स्वाभिमानी ताकदवर राजा होते. यांचा जन्म 14 मे 1657 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी झालेला आहे. एल फॉर लॉर्ड बुद्ध. लॉर्ड बुद्ध यांना आपण जगाचे शांतीदूत म्हणून ओळखतो. यांचा जन्मवर्ष इसवी सन पूर्व 563 आहे आणि यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 483. यम फॉर महात्मा फुले. महात्मा फुले यांना आपण क्रांती सूर्य अशी उपाधी लावतो. त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झालेला आहे. यन फॉर नामदेव महाराज. नामदेव महाराज हे भारतातील एक थोर संत होते. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू वर्ष 1850 आहे. ओ फॉर उशो. ओशो यांना मन शांती उद्बोधक असे म्हटले जाते. यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 19 जानेवारी 1990 मध्ये. ई फॉर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख हे भारतातील थोर कृषी तज्ज्ञ होते. यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 10 एप्रिल 1965 मध्ये झालेला आहे.
यू फॉर क्वीन ताराबाई। क्वीन ताराबाई या एक तेजस्विनी रगरागिनी होत्या। त्यांचा जन्म वर्ष 1675 आहे आणि यांचा मृत्यू 9 डिसेंबर 1761 मध्ये झाला। त्यांचा मृत्यू 6 मे 1922 मध्ये झाला। यस फॉर सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका आहे। त्यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने शिक्षणाचे कार्य केलेले आहे। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये झालेला आहे। टी फॉर तुकाराम महाराज। तुकाराम महाराज यांना आपण विद्रोही संत म्हणून ओळखतो। त्यांचे निर्वाण 9 मार्च 1650 रोजी झाले आहे। यू फॉर उमाजी नाईक। उमाजी नाईक हे क्रांतिवीर होते। यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 3 फेब्रुवारी 1832 मध्ये। बी फॉर वसंतराव नाईक। वसंतराव नाईक हे भारताचे कृषी रत्न आहेत आणि त्यांचा जन्म 17 जुलै 1913 रोजी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1979 रोजी झाला। डब्ल्यू फॉर वस्ताद लहूजी साळवे। वस्ताद लहूजी साळवे हे आद्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी झाला आहे आणि त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1881 रोजी झाला। एक्स फॉर फिनिक्स। फिनिक्स हा शून्यातून विश्व निर्मिती करणारा एक पक्षी। वाय फॉर यशवंतराव चव्हाण। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झालेला आहे आणि यांचा मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 रोजी झाला आहे। हेड फॉर झलकारी राणी।
जलकारी राणी या एक वीरांगना आहेत. जलकारी राणी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1830 रोजी झाला आहे आणि यांचे स्मृती वर्ष 1890 आहे. थँक यू फ्रेंड.